बोबदेव घाट अत्याचार प्रकरणासंदर्भात पुढची बातमी आहे। आरोपी अद्यापही फरार आहेत। पुणे पोलिसांच्या 60 पथकांकडून शोध सुरू आहे। बोबदेव घाटाजवळची 40 गावं पोलिसांनी पालथी घातली। शहरामधील 450 गुन्हेगार पोलिसांनी तपासले आहेत, मात्र अद्यापही हे आरोपी फरार आहेत। टेकडी घाटामध्ये विनयभंग बलात्कार प्रकरणातील गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगारांची देखील पोलिसांनी चौकशी केली आहे। शिवाय येरवडा कारागृहामधील सराईतांची देखील त्यांनी चौकशी केलेली आहे। बोबदेव घाट अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहेत।